आदरणीय पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे, मला थोडी भीती वाटत होती उद्धव साहेब की आज कुठेतरी वाचलं की आज आपली मुदत संपते. पक्षप्रमुख पदाची आपल्या सगळ्यांची सकाळीच मी सांगितलं, आदरणीय शिवसेना प्रमुख हे आजन्म शिवसेना प्रमुख. आणि माननीय उद्धवजी ठाकरे हे सुद्धा आपले सदैव पक्षप्रमुख. जनतेने बहाल केलेली ही पद आहेत. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे सगळे कागदी प्रकार आहेत आणि आपण कागदी वाघ नाही आहोत. शिवसेना हा एक धगधगता असा निखारा जो समोर आपण पाहतो आहे. शिवसेना हा रक्तातून निर्माण झालेला इतिहास आहे आणि रक्तातून निर्माण झालेला इतिहास हा कोणत्याही शाहीला मिटवता येत नाही, मग ते न्यायालय असेल किंवा निवडणूक आयोग असेल. कोणत्याही शाहीला हा इतिहास मिटवता येणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवसेनेचा इतिहास काय आहे हे जर अनुभवायचं असेल तर ही जी नवीन मोदी सेना निर्माण झालेली आहे त्याने या महाराष्ट्राच्या सीमा पार करून सुद्धा पाहिला. मी 3 दिवस काश्मीरला होतो भारत जोडो यात्रेत. मी काश्मीरी पंडितांच्या एका कार्यक्रमात गेलो. गेले 6 महिने काश्मीरी पंडित आपल्या मागण्यांसाठी जम्मूला धरणं धरून बसल्यात. 6 महिने त्यांची मागणी काय आहे? त्यांची मागणी इतकंच आहे की आजही काश्मीर हिंदू पंडितांसाठी सुरक्षित नाही. हजारो काश्मीरी पंडित आजही आपलं घरदार सर्वस्व तिथे सोडून जम्मूच्या निर्वासित छावण्यामध्ये राहत आहेत आणि सरकार त्यांच्या मागे तगादा लावत आहे, तुम्ही पुन्हा काश्मीरला जा, पुन्हा काश्मीरला जा, कारण सरकारला दाखवायचं आहे की काश्मीर सुरक्षित आहे. पण काश्मीरी पंडित तिथे पोहोचले की त्यांच्या हत्या होत आहेत, ज्याला आपण टार्गेट किलिंग म्हणतो. टार्गेट किलिंग ठरवून त्यांचं आयकार्ड पाहून तू हिंदू आहेस तुला मारलं जातं. काश्मीरी पंडितांची एवढीच मागणी आहे की जोपर्यंत आम्ही सुरक्षित नाही तोपर्यंत आम्हाला काश्मीरला पाठवू नका, आमच्या सुरक्षेची हमी द्या. पण स्वतःच हिंदुत्ववादी म्हणवणारं हे सरकार केंद्रातलं काश्मीरी पंडितांचा बळी आपल्या राजकीय स्वार्थासाठी घेत आहे आणि त्या विरोधामध्ये हजारो काश्मीरी पंडित जम्मूच्या एका रस्त्यावरती गेल्या 6 महिन्यापासून बसले. मला उद्धवजीने सांगितलं त्यांना जाऊन भेटून या. मी गेलो. मी जो इतिहास तुम्हाला सांगतोय तो हा इतिहास आहे की तिथे फक्त माझं आगमन झाल्यावर फक्त बाळासाहेब ठाकरे अमर रहेच्या घोषणा झाल्या. आणि ज्या आपण म्हणालात कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा तुम्हाला जम्मूच्या रस्त्यावर सुद्धा मला ऐकायला मिळाल्या. हिंदू पंडितातले म्हणजे उद्धवजी मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यातले काही तरुण उभे राहिले आणि मराठीत घोषणा द्यायला लागले, निवेदन मराठीत करू लागले. मी म्हटलं अरे भाई आप तो काश्मीरी पंडित हो यहां क्या मराठी में कैसे बोल रहे हो? तो म्हटलं साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेनं आदरणीय हिंदुहृदय सम्राट वंदनीय असा उल्लेख करून म्हणजे त्यांच्या कृपेनं आम्हा काश्मीरी पंडितांच्या मुलांना पुण्या मुंबईत शिकता आलं
आम्ही पुण्यात राहिलो, मुंबईत राहिलो, महाराष्ट्रात राहिलो, शिकलो आणि परत आलो. आम्ही मराठी बोलतो आणि आम्ही अजन्म शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे ऋणी राहू. ही आपली शिवसेना, हे आपलं हिंदुत्व. या हिंदुत्वाशी तुम्ही कसा सामना करणार? आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. आपले माननीय आदरणीय शिवसेना प्रमुखांचा आज वाढदिवस आहे. शिवसेना प्रमुख आज असते आपल्यात तर 97 वर्षांचे असते, पण युगपुरुषांना वयाने मोजायचं नसतं, तपानं मोजायचं असतं, कार्यानं मोजायचं असतं. आजचा दिवस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवसाचा आहे. ही दोन महान सेनापती या देशात निर्माण झाले आणि नेताजींनी सांगितलं, तू मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तोच विचार मांडला. या देशाला स्वातंत्र्य टिकवायचं असेल, या देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल, तर आपल्याला रक्त हे द्यावंच लागेल. आणि शिवसेनेनं सातत्यानं हे रक्त देण्याचं यज्ञ आरंभलेलं आहे. इकडे या आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये फार गमती जमती होत असतात. आपले मुख्यमंत्री कुठे गेले? एका देशात गेले, कुठल्या तरी दाओस नावाच्या, आदित्य साहेबांना माहिती असेल आपले ते देश, ते गेले होते एकदा दाओसला गेले. तुम्हाला आम्हाला माहीत नाही दाओस कुठे आहे ते, आपल्याला दापोली माहिती आहे. दाओसला तिथे एक महाराष्ट्राचं एक काहीतरी त्या लोकांनी गुंतवणुकीसाठी एखादं कार्यालय केलं, आपले मुख्यमंत्री बसले होते, इतर सुद्धा काही त्यांचे फंटर्स असते बसलेले तिथे. तिथे दोन चार गोरे लोक आले म्हणे आतमध्ये, अचानक घुसले, हे गडबडले, आता त्यांच्याशी बोलायचं काय? मग कोणीतरी दुभाषाने सांगितलं, हे लक्झेमबर्ग नावाच्या देशाचे पंतप्रधान आहेत. लक्झेमबर्ग, मी काल गुगलवर शोधलं ते कुठे आहे काय, मला ते मराठीत सुद्धा थोडा लिहायला त्रास झाला, इंग्लिशमध्ये थोडं कठीणच होत. लक्झेमबर्ग नावाचे पंतप्रधान म्हणाले, अरे तुम्ही इथे? हो आम्ही इथे. किती खोके देऊ तुम्हाला, येतं आमच्या पक्षात? कारण सगळ्यात त्यांच्या पक्षात चाललेत, लक्झेमबर्गचे पंतप्रधान सुद्धा येणार. ते म्हणले, नाही नाही मला खोके वगैरे नकोत, मी तर मोदींचाच माणूस आहे. अच्छा, तुम्ही मोदींचा माणूस आहात, हम भी मोदी के आदमी आहे. आला बरं झालं, हम भी मोदी के आदमी. हा मग त्यांनी एक सेल्फी काढला, ये मोदीजी को भेट देना, मोदी का आदमी मिला था. लक्झेमबर्गचे पंतप्रधान म्हणतात. मला असू शकेल या सध्या या देशात आणि या राज्यात काही अशक्य नाही आहे, आणि खरोखर अशक्य नाही. आता मी षण्मुखानंद हॉलच्या इथे माझी गाडी आतमध्ये आली, हे चार गोरे लोक दिसले मला अचानक, छान असे याच्यामध्ये. मी गाडीतनं उतरलो, आमचा बंड्या होता, बंड्याला म्हटलं, बंड्या कोण घुसते आपल्या ह्याच्यामध्ये? मीच उतरलो आणि म्हटलं, अरे व काय कोण तो? मी पोलंडचा प्राईम मिनिस्टर आहे. एक म्हणतो मी डेन्मार्कचा प्राईम मिनिस्टर आहे, तिसरा म्हणतो मी बेल्जियमचा प्राईम मिनिस्टर आहे, आणि चौथा म्हणतो मी लिओ वराडकर, मी मूळचा इकडलाच आहे पण मी आयर्लंडचा प्राईम मिनिस्टर. मला कशा करता आला तिकडे? मुला इकडे म्हणले, नाही आम्ही उद्धव ठाकरेंची माणसं आहोत, मला उद्धव ठाकरेंच्या भाषणाला मी आलोय म्हटलं. म्हणजे मला आम्हाला चौघांनी ठरवलं की आपण आज जायचं आणि हे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांचं भाषण ऐकायचं. अरे पण लक्झेमबर्गचे पंतप्रधान तिकडे गेले ना, तू बोगस आहे म्हटले, त्याचं ऐकून तो खरा प्रधानमंत्री नाही आहे. तेव्हा मित्रांनो, अशा गमतीजमती या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणात सुरू आहेत. आपण त्या पलीकडे जाऊन आता पाहायला पाहिजे. शिवसेना अखंड आणि अभंग आहे. शिवसेना एकच आहे, दुसरी शिवसेना या देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकत नाही लक्षात, आणि होणारही. आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
शिवसेनेला संपवण्याचं, मिटवण्याचं, नष्ट करण्याची कारस्थानं सुरू आहेत आणि आपण त्या सगळ्यांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. कारण ही शिवसेना ज्या उदात्त हेतूनं शिवसेना प्रमुखाने निर्माण केली त्याच्या मागे रक्त, त्याग, घाम, बलिदान अशा अनेक गोष्टीतून हा पक्ष उभा राहिला. आणि अपक्ष कोणाला असा चोरता येणार नाही. मी परवाही सांगितलं, जम्मूलाच सांगितलं मी हे, उद्धवजी आपण म्हणालात वडील चोरतात. मी म्हटलं हल्ली देवाच्या मूर्त्याही लोक चोरायला लागले आहेत. पण देवाची मूर्ती जो माणूस चोरतो तो त्या मूर्तीचं मंदिर उभारत नाही, ती मूर्ती विकतो. मूर्त्यांची चोरी ही स्मगलिंगसाठी होते, विक्रीसाठी होते. चोरलेल्या मूर्तीचं कोणी मंदिर उभारत नाही. त्याच्यामुळे हे मूर्ती चोर हे चोरच आहेत. दुर्लक्ष करा, हे आले तसे नष्ट होतील. पावसाळ्यात गांडूळ जन्माला येतो, पाऊस संपला की निघून जातो. त्या गांडूळांचं अस्तित्वही आपल्याला दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशामध्ये आजही शिवसेना म्हटलं की उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे, शिंदे मिंदे काही नाही. आणि आज ज्या पद्धतीनं आपण जमलेलो आहोत, जो जोश आणि जो उत्साह आपल्याला दिसतो आहे, मला असं वाटतं की पुढलं भविष्य फक्त शिवसेनेचं आहे. जेव्हा आपलं सरकार होतं उद्धवजी, तेव्हा लोक म्हणायचे हे तीन चाकी सरकार आहे, रिक्षा आहे. आज चौथं चाक लागलंय प्रकाश आंबेडकरांचं. आणि दोन स्टेपनाही तयार आहेत, त्याच्यामुळे एक गाडी आता सुसाट आहे, वेगात आहे. एकच शेवटची गोष्ट सांगतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. एकदा माननीय बाळासाहेब ठाकरेंनी एका तलावात एक दगड फेकला, त्यांच्यावर अनेक लोक होते आणि विचारलं दगड का बुडाला, दगड का बुडाला. कोणी म्हटलं दगड जड होता, कोणी अजून काय कारण सांगितलं, अजून काय कारण दगड का बुडाला. मग तिथे एक संजय राऊत नावाचा अतिशहाणा माणूस होता, त्याने म्हटलं साहेब दगड यासाठी बुडाला कारण त्याने तुमचा हात सोडला. आम्ही दगडच आहोत, आम्हालाही शेंदूर बाळासाहेबांनी फासलाय, लक्षात घ्या. पण हे 40 दगड बुडून गाळात गेल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.